छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी पाषाण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निमन यांनी केले होते. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 2 जूनला तिथीने 350 वर्ष पूर्ण झाली आणि 6 जूनला इंग्रजी दिनांकाप्रमाणे 350 वर्ष पूर्ण होतील. उन्हापेक्षा 350वा शिवराज्याभिषेक दिन हा आहे. वर्षभर हे कार्यक्रम सुरू होतील आणि पुढच्या 2 जूनला 6 जूनला 2 जून येईल का तिथीने जो येईल त्यावेळेला 350 वर्ष पूर्ण होतील. महाराष्ट्र शासनाने 2 जूनला तिथीप्रमाणे रायगडावर आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन जाऊन अतिशय दिमागदार शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम केला. त्याप्रसंगी काही घोषणा केल्या ज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 जाणता राजाचा कार्यक्रम होऊन हजारो लोकांना जाणता राजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास समजावून सांगण्याचा प्रयत्न होईल. प्रत्येक जिल्ह्यातून हजारो तरुणांना मोफत रायगडचं दर्शन होईल. असे अनेक उपक्रम करण्यासाठी 12-12.5 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. त्याला 4 ने भागलं तर साधारणतः 300-325 कोटी घरं आहे. या प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवण्याचा वर्षभर प्रयत्न आहे. स्वर्गीय विनायकराव निमन माजी आमदार यांचे चिरंजीव सनी निमन याने याला एक वेगळा रचनात्मक टर्न देण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचं रक्त सांडलं तर आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत असं म्हणून त्याने एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. त्याचा संकल्प 1000 बॉटल्स कलेक्ट करण्याचा आहे. गेले काही दिवस पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामधल्या हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा खूप तुटवडा जाणवतो आहे. त्या पार्श्वभूमीवर हे शिबिर फार महत्त्वाचं आहे. मी सनी निमनला आज 1000 बॉटल्स पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो. त्याच्या राजकीय जीवनालासुद्धा शुभेच्छा देतो. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आयोजित हा रक्तदान शिबिर आपण आयोजन केलेलं आहे. 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. नुकत्याच एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की पुण्यामध्ये 15 दिवस पुढेल एवढाच रक्तसाठा रक्तपेढींमध्ये अवेलेबल आहे की उपलब्ध आहे. आणि ही बातमी ऐकून शांत बसेल तो शिवाजी महाराजांचा मावळा कसा. ह्या अनुषंगाने 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन असतो त्याच्या पार्श्वभूमीवरती आज रविवार दिनांक 4 जूनला आपण हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याला सर्व शिवप्रेमींनी, पुणेकर नागरिकांनी सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 725 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हा आकडा 1000च्या पार जाईल अशी अपेक्षा आहे. ह्यातून एकच संदेश सर्वांना जातो की शिवाजी महाराजांनी ज्या अनुषंगाने स्वराज्याची स्थापना केली होती मानवतेच्या धर्तीवरती त्याच अनुषंगाने आज जर रक्तात तुटवडा पुण्यामध्ये आहे ही बातमी जेव्हा कळल्यानंतर हा शिवप्रेमींचा हा जो ओघ बघता नक्कीच समाधानाची ही बाब वाटते की आपण सोमेश्वर फाउंडेशन आणि सोमेश्वर देवस्थानच्या वतीने अशा रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. इमर्जन्सीला रेडी राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आता आपण पाहिले असेल की काल परवा जी दुर्घटना झाली ह्याच्यातून ज्या पद्धतीने नागरिक स्वतःहून पुढे आले त्याच अनुषंगाने आता देखील नागरिक त्याच स्वयंस्फूर्तीने जेव्हा त्यांनी वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितली की पुण्यामध्ये फक्त 15 दिवस पुढे एवढाच रक्तसाठा आहे त्यामुळेच हा भरघोस प्रतिसाद हे पुणेकर आणि शिवप्रेमी देत आहेत असं मला वाटतं. राज मानकर, आज शिवराज्य अभिषेक सोहळ्यानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प सनीदादांनी अरेंज केला. त्यात आम्ही सहभाग घेऊन सगळ्यांनी ब्लड डोनेट केलं. आज कालच्या आपण जो ट्रेन ॲक्सिडेंट बघितला त्यामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे हॉस्पिटलच्या बाहेर लाईन्स लावल्या होत्या की रक्तदान स्वतःहून लोक येत होती ती काळाची गरज ओळखून आज सनीने जे आयोजित केलेलं आहे याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. सर्व रक्तपिढींनी सर्वांनी मदत करावी अशी आम्ही नम्र विनंती करतो. सर, मी सुवर्ण केतन देशपांडे, मी आज इकडे रक्तदान करायला आली सोमेश्वरवाडीला. तर रक्तदान तर सगळ्यात महादान माहितीच आहे तुम्हाला रक्तदान आहे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. इकडे निमननी हे कार्यक्रम अरेंज केलेला आहे म्हणून खूप ॲक्च्युली चांगली संकल्पना आहे. मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही प्लीज या आणि इकडं रक्तदान करा कारण तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे तर हे खूप मोठं योगदान आहे. तुम्हाला चान्स मिळतोय खूप चांगली समाज सेवा करायला.